काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकींचं मतदान पार पडलं. महाराष्ट्रामध्ये सरासरी बघायला गेलं तर 58% इतकं मतदान झालं. मात्र मीरा भाईंदरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 52% मतदान झालं होतं, मात्र विधानसभेला 48% मतदान झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मीरा भाईंदरमध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळच्या सुमारास खूप कमी प्रमाणावरती मतदान झालं, तरी या मतदानाचा कोणत्या उमेदवाराला फायदा होतो आणि नेमका कोणाला तोटा होतो हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मीरा भाईंदरमधील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांना नेमकं काय वाटतं पाहूयात. सर, तुम्ही कशाप्रकारे बघताय लोकसभेपेक्षा विधानसभेला टक्केवारी देखील घसरल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि 145 विधानसभा क्षेत्राचं काय चित्र असेल पुढे? काल एकंदरीत मी संपूर्ण मतदारसंघाचं एकूण पाहणी केली पत्रकार या दृष्टीने, तर मला लोकांमध्ये थोडासा उत्साह कमी दिसून आला. म्हणजे लोकसभेच्या वेळेला जी लोकांमध्ये एक हे होती, एनर्जी होती, लोक स्वतःहून बाहेर पडत होते. सकाळी 7 वाजतासुद्धा मी बऱ्याच मतदारसंघामध्ये लाईन लागल्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत बघितलेलं आहे. परंतु काल बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रांवर गर्दीच नव्हती पहिल्या 2 तासात, असं बऱ्याच ठिकाणी चित्र दिसून येत होतं. थोडंफार 10 नंतर परिस्थितीत बदल झाल्याचं दिसून आलं की काही ठिकाणी गर्दी झाल्याचं दिसलं. परंतु ओव्हरऑल आपण आकडेवारी जर बघितली तर लोकसभेच्या तुलनेत 1% मतदान कमीच झालेलं दिसलं आहे. म्हणजे गेल्या विधानसभेमध्ये, म्हणजे 2014 विधानसभेला तब्बल 52% मतदान झालं होतं, आता ह्या विधानसभेला 4% मतदान कमी झालेलं आहे. म्हणजे हे कशा पद्धतीने लोकांमधला उत्साह कमी होत चालला आहे का तिथं? सर, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत त्याच्या मागची काय कारण असू शकतं? राजकीय परिस्थिती थोडीशी काही कारणीभूत असं वाटतंय मला की आता बघितलं तर आपण भाजपमध्येच 2 गट पडले, म्हणजे बंडखोरी झाली, भाजपच्याच इथल्या लोकांना नाराजी दिसून आली. तर म्हणजे हे आपसात हे जे वाद निर्माण झाले त्याचा नकारात्मक परिणाम लोकां मतदारांवर झाला आहे की काय, हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय ह्याच्यातून होऊ शकतो. किंवा इथल्या ज्या समस्या असतील, आता इथल्या शहरातली काही गेल्या तर आपण बघितले रस्त्यांची जी परिस्थिती होती, की अशा ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर काम केलं गेलं नाही, अशा लोकांच्या मनात एक नकारात्मक भावना निर्माण झालेली होती, त्याचाही मतदानावर परिणाम झाला आहे की काय, ह्याचा सुद्धा राजकीय नेत्यांनी अभ्यास करण्याची गरज आहे असं मला वाटतं. सर, कशाप्रकारे बघताय तुम्ही 145 विधानसभा क्षेत्राचं? 145 चित्र आत्ता अजूनही फार कठीण जाणवतंय. म्हणजे पहिल्यांदाच असं चित्र दिसलं, म्हणजे लोकसभेत तर क्लिअर कट चित्र दिसून येत होतं की लोकं कोणाच्या बाजूने होतं मतदान करतात, पण ह्यावेळेला पहिल्यांदाच फार कट टू कट चाललेलं आहे असं माझं एक रीडिंग आहे. की फारच जे पण रिझल्ट होईल ते 5 ते 10 दरम्यान रिझल्ट निघेल असा एक अंदाज मला वाटतो आहे. सर, काय सांगाल एकंदरीतच, काल निवडणुकीचा टक्का देखील घसरल्याचे चित्र पाहायला मिळतं आणि तुम्ही कशाप्रकारे बघताय विधानसभेचे? मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिमचा जो पट्टा आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुजराती किंवा परप्रांतीय मतदार राहतात, त्या ठिकाणी बॅट म्हणजे गीता जैन यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतं पडण्याची शक्यता आहे. तेच एका बाजूला मिरवड पूर्वेमध्ये जर आपण बघितलं ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने राहतात, त्या ठिकाणी मुझफ्फर हुसेन यांनाही मतं पडण्याची शक्यता आहे. शांतीनगर, शांती गार्डन, गोकुल विलेज, पेनकरपाडा या भागांमध्ये थोडंसं जरी नरेंद्र मेहता यांना जरी मतं पडलं तरी गीता जैन त्या ठिकाणी पुढे आहे. ओव्हरऑल जर आपण बघितलं की भारतीय जनता पार्टी आणि गीता जैन यांच्यामध्येच लढाई राहणार आहे. मुझफ्फर हुसेन यांचं फक्त नयानगर या भागामध्ये मुस्लिम मतदारांनी जर विचार केलं तरच फक्त ते 2 किंवा 3 नंबरला येण्याची शक्यता आहे. बाकी तसं बघितलं की मीरा भाईंदरमध्ये सर्व ठिकाणी मतदान शांततेने पार पडलेलं आहे. नरेंद्र मेहता यांचा इमेज गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांनी केलेल्या जमिनीचे घोटाळे हे सगळं पाहता गीताजींना लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं असं चित्र तरी भाईंदर पश्चिमेला पूर्णपणे दिसत आहे. राजकीय विश्लेषकांबरोबरच आम्ही काही मीरा भाईंदरच्या मतदारांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. मीरा भाईंदरच्या मतदारांना नेमकं मतदान का घडलं, येणाऱ्या काळात कोण विधानसभेत असेल हे देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बघा, तुम्ही मतदान केलं का आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय वाटतं तुम्हाला मतदानाचा टक्का जो मीरा भाईंदरमध्ये घसरला तो का घसरला? एक लगातार 2 सुट्ट्या आल्या, रविवार आली ते सोमवारी वोटिंग आलं, ते 2 दिवसासुद्धा लोकं बाहेर गेली आणि लोकं राजकारणाला एवढे वैतागले ना, रस्ता सरळ, एवढे ट्रॉफिक जाम, एवढे रस्ते खोदून ठेवलेत, त्याचा कुठला धागा धोरा कोण नाही, कोण खोदतंय, कोण येते, कधी होणार त्याचा काही थांग पत्ता नाही, येते खोदते जाते. एवढी परिस्थिती खराब आहे की एकदम रस्त्याने चालायला लोकांना येत नाही. आता बघायला गेलं तर मुर्दे आखाडीचं तर बघितलं तर तुम्ही लोकांना चालायला येत नाही, इथून चालायला येत नाही समोरून. फाटक पोलीस स्टेशन रस्ता बघा, एकदम
बेकार करून ठेवले. तुम्हाला काय वाटतं येणारा कोण असेल, आमदार कोण असेल किंवा काय अंदाज तुम्हाला? आमदार तर बीजेपीच्या आता त्याच्यामध्ये कौल देणारी जनता आहे, जनतेने काय आता कौल दिला असेल ते माहीत नाही. अगं तुम्ही मतदान केलं का काल, आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मीरा भाईंदरमध्ये मतदान जे कमी झाले ते काय तुम्हाला काय वाटतं, काय कारण आहे त्याची मागची? मतदान म्हणजे भाईंदरचा काय विकास झालेला नाही आहे, हे फक्त स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही कामं केली आहेत, पब्लिकसाठी काय नाही. रोडची अवस्था बघा तुम्ही कशी झाली आहे, त्या रोडची अवस्था. परत पब्लिकला कुठल्या सुविधा नाही, हॉस्पिटलला हे नाही. परत असे भरपूर समस्या आहे, रोजगारी वाढलेली आहे, सगळ्या भरपूर समस्या आहे मला इथं भाईंदरमध्ये, असं काही हे नाही आहे. तुम्हाला काय वाटतं मीरा भाईंदरचे 145 विधानसभा क्षेत्र आहे, ज्यातून कोण विधानसभेमध्ये जाईल? गीताजी जाणार 100%, गीताजी 100% जिथून जाणार आहे. कारण पब्लिकचा कोल तिच्या बाजूने, सगळ्या बाजूने. कारण पब्लिकला सगळ्याला माहीत झाले का इथे फेरीवाल्यांचा प्रॉब्लेम आहे, रोडवरती जे धंदे लागतात त्यांना बसून देत नाही रात्रीच्या 9 वाजेपर्यंत. मी एकंदरीत संपूर्ण मीरा भाईंदर रोज फिरतं, तुम्हाला काय वाटतं प्रवासी काय सांगतात तुम्हाला किंवा तुम्हाला कसं काय वाटतं एकंदरीत चित्र? हा चित्र म्हणजे कसं, पब्लिकला कुठल्या सुविधाच नाही तिथे भाईंदरमध्ये. तरी भाईंदरमध्ये पब्लिकला जायच्या किती समस्या आहेत, भरपूर समस्या झाल्या आहेत पब्लिकला. कुठली सुविधा चांगली नाही आहे भाईंदरमध्ये पब्लिकसाठी, ॲक्च्युली घेतलं पाहिजे. राजकीय विश्लेषकांबरोबर सर्वसामान्य जनतेचं मत बघितलं तर सध्या तरी मीरा भाईंदरचा आमदार कोण असेल हे सांगणं कठीणच आहे. मतदार राजे नेमकं कोणाच्या दिशेने कौल दिला आहे हे येणाऱ्या 24 तारखेला स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट दर्शन भाटकरसोबत भाविक पाटील, MB लाईव्ह.